AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। गोपीनाथ मुंडे यांचं नाव मी का घ्यायचं नाही हे ठरवणारे धनंजय मुंडे कोण असा सवाल पंकजा मुंडेंनी भर सभेत धनंजय मुंडेंना केलाय। दर किलोमीटरवर आपले भाषण बदलणारे धनंजय मुंडे, आता तुमचं दुकान बंद झालं आहे, तुमचं विरोधी पद केवळ तुम्ही मला टार्गेट करण्यासाठी वापरत असल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केलाय। वडिलांचं नाव घ्यायला बंदी आहे का? गोपीनाथ ते नाव घ्यायचं नाही ते ठरवणारे धनंजय मुंडे कोण? ते पोस्ट करतात फेसबुकवर अण्णांची आठवण झाली एका म्हाताऱ्याला मिठी मारून। आता ते आमचा सारखा माणूस आहे, आमच्यापेक्षा मोठा आहे, आणि धाकट्या बहिणी विना बापाच्या, तर आम्हाला आमच्या बापाची आठवण येऊ नये? आम्ही गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊ नये? दर किलोमीटरवर आपलं भाषण बदलणारे धनंजय मुंडे, तुमचं दुकान आता बंद झालेलं आहे। तुमचा विरोधी पक्ष नेते पद, हे विरोधी पक्ष नेते पद हे फक्त मला टार्गेट करण्यासाठी तुम्ही वापरलं, आणि स्वतःचे तोडपाणीचे धंदे करण्यासाठी तुम्ही वापरलं। जनतेच्या अधिकारचं हे काही काम तुम्ही केलेलं नाही, ना तुमच्या बगल बच्चांनी केलेलं आहे, त्यामुळे आता ही जनता तुम्हाला दारात उभं करणार नाही। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।